नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत। मित्रांनो, तलाठी भरती 2023 ऑनलाईन फॉर्म आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे। त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे, तुमचे फोटो कशा प्रकारे अपलोड करायची, साईन कशा प्रकारे अपलोड करायची, किंवा तुमचे लाईव्ह फोटोचे जे नवीन ऑप्शन आलेले ते ऑप्शन कशा प्रकारे अपलोड करायचं किंवा फोटो कसे अपलोड करायचं त्यामध्ये याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात। तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। या ठिकाणी व्यवस्थित वेबसाईट तुमची लोड होईल आणि लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू करायची। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल। या ठिकाणी क्लोजवरती क्लिक करा। सर्व वैयक्तिक माहिती कशा प्रकारे भरायची, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, लिंग अशा प्रकारे या खाली यायचं। ॲग्रीवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला सूचना दिल्या आहेत, सर्व सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या। काय काय या ठिकाणी सूचना वगैरे दिल्या व्यवस्थित वाचायच्या आणि खाली यायचं। खाली तुम्हाला पर्सनल डिटेल्स दिसेल। कॅन्डिडेट फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, जसं तुमच्या 10वीच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या पद्धतीने। कॅन्डिडेट मिडल नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं। कॅन्डिडेट लास्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं या ठिकाणी आडनाव टाकायचं। व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकून घ्या। खाली यायचं आहे, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे। काय बदल झालं ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी जर बदल झाला नसेल तर नो करायचं आहे। डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची। समोर तुमची जन्मतारीख दाखवली जाईल। लिंग या ठिकाणी जेंडर निवडायचं, मेल फिमेल जे काय असेल ते। नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही रेग्युलर यूज करताय। परत कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे, पर्यायी मोबाईल नंबर सोडून द्या या ठिकाणी। खाली यायचं आहे, ईमेल ॲड्रेसवरती तुमचा जो तुम्ही वापरता यूज करता तो ईमेल आय डी टाका। परत कन्फर्म ईमेल आय डी टाकायचा आहे। खाली यायचं आहे, मॅट्रिक्युलेशन रोल नंबरचा या ठिकाणी तुम्हाला 10वीचा तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। समोर यायचं आहे मॅट्रिक्युलेशन इयरच्या ठिकाणी तुमचं पासिंग वर्ष 10वीचं कोणतं होतं ते पासिंग वर्ष या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली एक्झाम सेंटर दिलेत। एक्झाम सेंटरमध्ये कमीत कमी 3 सेंटर तुम्हाला या ठिकाणी निवडायचे, अशा प्रकारे तुम्हाला जे कम्फर्टेबल आणि व्यवस्थित जवळ असतील ते सेंटर या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या। सेंटर निवडल्यानंतर या ठिकाणी बघू शकता 3 सेंटर निवडून घ्यायचे आणि खाली नोट दिसत आहे या ठिकाणी, टिप दिसत आहे त्यावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। कन्सर्नला टिक करून खाली यायचं आहे, जनरेट OTP वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक कॅप्चा येईल। हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, व्यवस्थित कॅप्चा टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक OTP पाठवला आहे, तो OTP या ठिकाणी ओके करायचा आहे। तो ईमेलवरील किंवा तुमच्या मोबाईलवरील OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। OTP सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली आलं पाहिजे, ओके करायचं आहे। खाली यायचं आहे, आय ॲग्री या कन्सर्टला क्लिक करायचं आहे। हा कॅप्चा या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आणि रिव्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, लिंग असेल, तुमचं 10वीचं उत्तीर्ण वर्ष, तुमची तो एक्झाम सेंटर तुम्ही निवडलेत ते एक्झाम सेंटर असतील, किंवा तुमचा रोल नंबर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, सर्व या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। टिक करत चालायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्यायची, यावरती ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवलं जाईल। या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन फॉर्म उर्जा कपड्यामध्ये क्लिक करायचं आहे। थोडा वेळ वेट करायचा, आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सबमिटचा सुरू झालेला आहे, त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे। या ठिकाणी यायचं आहे, खाली यायचं आहे, क्लोजवरती क्लिक करा। पर्सनल डिटेल्सवरती या ठिकाणी टाकायच्यात। या ठिकाणी अगोदर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। खाली या कन्सर्टवरती या ठिकाणी टिक करायचं। आर्युश्युअर चंद्रपूर समजा तुम्ही जो निवडसाल तो जिल्हा या ठिकाणी दाखवेल तुम्हाला। सर्व तुमचा या ठिकाणी नोंदणी क्रमांक वगैरे दाखवेल। खाली याचं मॅरिटल स्टेटस या ठिकाणी वैवाहिक स्थिती तुमची निवडायची। नंतर फादर नेमच्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका, मदर नेमच्या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाका। टाकल्यानंतर खाली याचं आहे,
तुमचे सेंटर वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे. नॅशनॅलिटी इथे इंडियनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर बघा खालीच तुम्हाला समोर आलेलं आहे इंडियन सिलेक्ट केल्यानंतर आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर यस करायचं आहे. समोर यायचं आहे रिझर्वेशन कॅटेगरी विचारली, या ठिकाणी तुम्ही कोणत्या कॅटेगरी म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एन टी डी जी काय तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायची. निवडल्यानंतर खाली यायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमच्या कॅटेगरी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यायच्यात, कॅन्डिडेट डोमेसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, तर या ठिकाणी तुमचं डिजिटल सर्टिफिकेटवर बघा या ठिकाणी मी रेड कलरमध्ये दिसतं आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं. तुमचं तहसीलदार पुणे, तहसीलदार कोणतंही जो तालुका असेल किंवा जिल्हा असेल ते नाव या ठिकाणी नेईल. तहसीलदार सिनकेराचं नाव आपल्या याच्यावर ते टाकून घ्यायचं आहे. जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याचं दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती तारीख टाका. समोर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. व्यवस्थित नंबर वगैरे टाकायचा. खाली यायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही. खाली यायचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिविंग सर्टिफिकेट. तर इथे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटचे डिटेल्स द्यायच्या. परत पहिल्यासारखंच डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं कोणी इश्यू केलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं. तुमचं जे असेल त्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती मी अगोदर सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला टाकून द्यायचं. बघा तहसीलदार सिनकेराचा, नंतर कोणत्या तारखेला तुमचं या ठिकाणी डोमेसाईल तुम्ही काढलेलं आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. व्यवस्थित तारीख टाकायची. खाली यायचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरील. नंतर मार्क ऑफ आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर जर का तिळे असेल तर मोलॉम फेस किंवा तुमच्या शरीरावर जी खून असेल ती या ठिकाणी टाकून द्यायची. अशा प्रकारे तुम्ही टाकून द्यायचं. खाली यायचं तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही येते पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, तुमचं ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही तुमचा पासपोर्टसुद्धा या ठिकाणी देऊ शकता. तर मी या ठिकाणी रिकमेंडेड करेल की तुम्ही पासपोर्ट या ठिकाणी पॅन कार्ड द्या. तुमचा पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा, बाकी ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी नो करून टाकायचे. समोर तुमचे सर्व ऑप्शन नो केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्डवरील नाव जर व्यवस्थित असेल तर ते पॅन कार्ड तुम्ही जे बरोबर असेल ते व्यवस्थित नाव वगैरे आणि नंबर टाकून घ्यायचा. पॅन कार्डचा नंबर नाव टाकल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक टिक दिसते बघा आय एम माझी ओळख प्रस्थापित, यावरती क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. खाली यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ॲडिशनल डिटेल्स द्यायच्यात. ॲडिशनल डिटेल्समध्ये नॉन क्रिमिनल डिटेल्स आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला द्यायचं आहे. यस करायचं आहे. परत पहिल्यासारख्या प्रमाणपत्र प्राधिकरणाचे नाव निर्गमित करणे, या ठिकाणी जसं मी सांगितलं त्या पद्धतीने नाव टाका. परत तुमचं नॉन क्रिमिनल कोणत्या तारखेला टाकलं आहे काढलं आहे ती तारीख या ठिकाणी टाकायची, कोणत्या डेटला हे इश्यू झालेलं आहे. नंतर समोर तुमचं या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा, व्यवस्थित नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. खाली यायचं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्त असेल तर यस करायचं, अन्यथा या ठिकाणी नो करायचं आहे. त्याच पद्धतीने खाली यायचं आहे अर्थक्विक अफेक्टेड डिटेल्स, जर भूकंपग्रस्त तुम्ही असाल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. परत खाली यायचं आहे एक सर्व्हिसमॅन डिटेल्स, या ठिकाणी माजी सैनिक जर तुम्ही या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. असेल तर सेवा कालावधी, सेवेतून मुक्त होण्याची तारीख आणि एकूण सेवा किती झाली ते द्यायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. स्पोर्ट पर्सन खेळाडू असेल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर बेंच विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, जर दिव्यांग असाल अपंग असाल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. जर असाल तर तुम्हाला प्रमाणपत्र प्राधिकरणाचे नाव, कोणत्या तारखेला तुम्ही प्रमाणपत्र काढलं आहे आणि त्याचा नंबर द्यायचा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिकाचे तुम्ही या ठिकाणी जर पाल्ले असाल तर यस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. खाली यायचं आहे ऑर्फन डिटेल्स, या ठिकाणी जर तुम्ही अनाथ असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. नंतर खाली यायचं आहे अंशकालीन एम्प्लॉयमेंट डिटेल्स, जर तुम्ही अंशकालीन कर्मचारी असाल तर यस करा, अन्यथा नो करा. प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स, या ठिकाणी जर तुम्हाला यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट नो करायचं. तर इथे मी नो करून घेतं. खाली यायचं आहे ऑदर डिटेल्समध्ये, तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑदर डिटेल्स द्यायची तुम्हाला. ऑदर डिटेल्समध्ये बघा तुमच्याविरुद्ध कधी एफ आय आर किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. तुम्हाला कधी कोणत्याही गुन्ह्याखाली प्रकरणात अटक केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे
तुमच्यावर कधीही खटला चालवला गेला असेल किंवा कोणत्याही फौजदारी खटल्यात तुम्हाला कायद्याच्या न्यायालयानं दोषी ठरवले असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आपल्याला ले नाही म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. खाली यायचं आहे, CRPC च्या सुरक्षेच्या कारवाई अंतर्गत शांतता किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधी कोणतेही बॉन्ड अंमलात आणावे लागले आहेत का, तर आपल्याला कोणतेही बॉन्ड अंमलात आणावे लागले नाही म्हणून या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. खाली यायचं आहे, तुमच्या कधीही शाळा किंवा कॉलेज विद्यापीठाकडून कोणतेही अन्यायकारक किंवा कोणत्याही बदलांच्या बाबतीत कारवाई झाली असेल तुमच्यावर तर यस करा, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी नो करायचं. आपल्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून मी नो करतो. खाली यायचं आहे, भारतातील कोणतेही न्यायालयाने तुमच्यावर फौजदारी कारवाई केली असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. खाली यायचं आहे, तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. आणि सेवा नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आलं पाहिजे बघा, डाटा सेव्ह सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करा. कम्युनिकेशन डिटेल्स द्यायचे. या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस लाईन 1 कंपल्सरी टाकायचा आहे. नंतर तुमचा कंट्री या ठिकाणी सिलेक्ट करायची. नंतर बघा, राज्य किंवा आपला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपलं राज्य या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडून घेतो. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, व्यवस्थित तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा. परत तुमचा पिनकोड टाकायचा आहे, आणि हाच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर यावरती यस करायचं आहे. म्हणजे तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेसच जर परमनंट असेल तर वरील ॲड्रेस जशाला तसा कॉपी होऊन जाईल. व्यवस्थित एकदा टाकून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. आता तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स द्यायचे आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये 10वी 12वी पदवी डिप्लोमा जे काय असेल ते तुम्ही देऊ शकता. मॅट्रिक्युलेशनचं या ठिकाणी शैक्षणिक मंडळाचे नाव, या ठिकाणी नेम ऑफ द बोर्ड टाकायचं. 10वीला तुमचं ते बोर्ड होतं, ते आपलं महाराष्ट्र बोर्ड होतं म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकून घेतो. समोर यायचं आहे, समोर स्कूल किंवा तुमच्या शाळेचं किंवा इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर समोर येतं आहे पर्सेंटेज ऑफ मार्क्स, किंवा तुम्हाला CGPA होतं की पर्सेंटेज होतं की ग्रेड होतं ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर आपल्याला पर्सेंटेज होतं. मार्क्स ऑप्टेन, तुम्हाला 10वीला एकूण किती गुण पडले ते गुण या ठिकाणी टाकायचे. मॅक्झिमम कमाल गुण म्हणजे कितीपैकी तुम्हाला पडले ते टाकायचे. तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी आणि वर्ष दाखवलं जाईल. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या 12वीचे डिटेल्स द्यायचे. 12वीच्या डिटेल्समध्ये नेम ऑफ द बोर्डच्या ठिकाणी उत्तीर्ण मंडळाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी मी टाकून घेतो. समोर तुमचा स्कूल किंवा इन्स्टिट्यूटचं नेम तू या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. इन्स्टिट्यूटचं नेम टाकल्यानंतर समोर तुम्हाला पर्सेंटेज ऑफ मार्क्स, CGPA, ग्रेड ए की या ठिकाणी कोणतंही ते निवडून घ्यायचं आहे. तर आपल्याला पर्सेंटेज मार्क्स ऑप्टेन, तुम्हाला 12वीला किती मार्क्स एकूण पडले ते मार्क्स या ठिकाणी टाका. मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण कितीपैकी पडले ते टाकायचे, आणि समोर पर्सेंटेज निवडून कोणत्या वर्षी तुमची 12वी झाली ते वर्ष या ठिकाणी निवडून घ्यायचं. सर्व व्यवस्थित एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं बरोबर आहे का. तर नंतर तुम्ही तुमच्या डिप्लोमाची सुद्धा या ठिकाणी डिटेल्स देऊ शकता. डिप्लोमावरती क्लिक करा. सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सॉफ्टवेअर तुमचा कोणताही असला तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर आपला इलेक्ट्रिकल आहे म्हणून मी या ठिकाणी इलेक्ट्रिकल निवडून घेतो. निवडल्यानंतर समोर यायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट किंवा बोर्डचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. संस्थेचं द्या, पासिंग तुम्ही जिथे झाला असेल ते. नंतर पर्सेंटेज होतं की ग्रेड होतं ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. नंतर मार्क्स ऑप्टेन, तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचं आहे. मॅक्झिमम मार्क्सच्या ठिकाणी तुम्हाला कितीपैकी मार्क्स पडले ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. समजा तुम्हाला 1280 गुण मिळत अशा प्रकारे टाका. पर्सेंटेज टाका आणि उत्तीर्ण होण्याचा महिना या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे, आणि वर्षसुद्धा टाकायचं. अशा प्रकारे सर्व तुमचे डिप्लोमाची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर खाली यायचं, सर्व इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित बघून घ्यायची बरोबर आहे का. तर खाली यायचं डिग्री डिटेल्समध्ये. तुम्ही या ठिकाणी डिग्रीमध्ये तुमचं BSc, BCom, BA, BE कोणतंही असलं एनी ऑदरसुद्धा घेऊ शकता. तर मी या ठिकाणी BA Arts आपलं या ठिकाणी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीचं तो नाव तुम्हाला टाकायचं आहे. तर आपलं मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी निवडून घेतो. नंतर बघा, या ठिकाणी व्यवस्थित नाव टाकल्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग, तुमचं उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष या ठिकाणी निवडून घ्यायचं. व्यवस्थित तुमचा महिना आणि वर्ष निवडल्यानंतर खाली यायचं आहे. पर्सेंटेज ऑफ मार्क या ठिकाणी तुम्हाला CGPA होते की ग्रेड होतं की तुम्हाला मार्क्स होते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज होते तर पर्सेंटेज निवडून घेतो.
मार्क्स ऑप्टेन तुम्हाला किती गुण मिळाले ते गुण टाकायचे आहेत, मॅक्झिमम कितीपैकी तुम्हाला मिळाले ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, तुमचे पर्सेंटेज खाली दाखवले जाईल। अशा प्रकारे सर्व तुमचे क्वालिफिकेशन तुम्ही टाकून घ्यायचं आहे, एनी अदर क्वालिफिकेशनसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। खाली तुमची MSCIT या ठिकाणी धारण केली असेल तर येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपण MSCIT झाली म्हणून मी येस करतो। नंतर बघा या ठिकाणी एक्सपिरियन्स जर तुम्हाला असला तर त्या कंपनीचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणतं तुमचं डेजिनेशन वगैरे त्या ठिकाणी कंपनीत पद होतं, केव्हा तुम्ही काम केलं आहे, कुठपर्यंत काम केलं आहे, तुमचं सर्व इन्फॉर्मेशन टाकून सेव्हन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। नसेल तर तुम्ही डायरेक्ट नाही टाकलं तरी चालतं। डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे। खाली यायचं आहे अपलोड डॉक्युमेंट्स, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पासपोर्ट 50 ते 200 KB दरम्यान या ठिकाणी रिसेंटली काढलेला अपलोड करायचा आहे। तुमचा पासपोर्ट हा व्यवस्थित तुम्हाला रिसेंटली काढलेला पासपोर्ट अपलोड करायचा आणि लाईव्ह फोटोसुद्धा अपलोड करायचा। बघा मी कशाप्रकारे अपलोड करतो त्या पद्धतीने करू शकता। क्लिक हेअरवरती क्लिक करा। या ठिकाणी बघा आता तुम्हाला दोन ऑप्शन आलेले आहेत वरती, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ, दोन्हीसुद्धा कंपल्सरी आहे, स्टार आहेत। कॅप्चर फोटोग्राफवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरचा फ्रंट या ठिकाणी कॅमेरा चालू होईल, त्यावरती फोटो व्यवस्थित तुमचा क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे आलं पाहिजे। परत अपलोड फोटोग्राफवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचा चूज करायचा फोटो जिथे ठेवला असेल तो फोटो तुमचा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। व्यवस्थित फोटो तुमचा निवडायचा आहे या ठिकाणी आणि ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचा फोटोग्राफ आणि या ठिकाणी लाईव्ह फोटो दोनसुद्धा या ठिकाणी अपलोड झालेले तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने आता खाली यायचं आहे, फोटो अपलोड झाल्यानंतर व्ह्यूजसुद्धा करू शकता तुम्ही, व्ह्यू करून घ्यायचं आहे व्यवस्थित अपलोड झाला आहे का। स्वाक्षरी तुमची या ठिकाणी ब्लॅक पेननं करायची, 50 ते 200 KB दरम्यान या ठिकाणी स्वाक्षरीवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर चूज फोटो करून तुमची स्वाक्षरी अपलोड करून घ्यायची, नंतर क्रॉप या ठिकाणी क्लोज करायचं। क्लोज केल्यानंतर तुम्ही व्ह्यू करून घ्यायचं व्यवस्थित स्वाक्षरी अपलोड झाली काय। त्याच पद्धतीनं तुमची दहावीचं प्रमाणपत्र तुम्ही JPG, PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता। या ठिकाणी व्यवस्थित चूज करायचं आणि तुमचं या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करा। व्यवस्थित बघा मी कशाप्रकारे अपलोड करतो आहे, त्या पद्धतीने अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे। नंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचे 12वीची मार्कशीट देऊ शकता, त्या ठिकाणी 100 KB ते 2 MB पर्यंत तुम्ही देऊ शकता। PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता, तर मी इथे PDF फॉर्मॅट तुम्हाला रेकमेंडेड करेल, व्यवस्थित अपलोड करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने तुमचं पदवीचं प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे। क्लिक अपलोडवरती क्लिक करा। या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे, तुमचं या ठिकाणी पदवीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे। ओके करायचं आणि क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या तशा पद्धतीने तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे आणि फ्यूजसुद्धा करून बघायचं आहे व्यवस्थित अपलोड झालं आहे का। त्यानंतर तुम्ही तुमचं डिप्लोमाच्या या ठिकाणी मार्कशीट अपलोड करायचे, व्यवस्थित तुमचं डिप्लोमाचं या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करताना व्यवस्थित अपलोड झालं आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे। फाईल अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे, क्लोज करायचं। खाली यायचं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे। चूज फाईलवरती क्लिक करा, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं आहे त्याला ओके करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचं आहे। नंतर या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फाईल अपलोड सक्सेसफुल अशा आल्यानंतरच तुम्हाला हे क्लोज करायचं आहे, व्यवस्थित व्ह्यू करून बघायचं आहे। नंतर तुमचं तुम्हाला नॉन क्रिमिनल जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर चूज करायचं आहे आणि तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी अपलोड करायचं आहे। फाईल अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे आलं पाहिजे व व्यवस्थित जर तुमची फाईल अपलोड सक्सेसफुली आले तरच तुमचा या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड होतील। सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी आता अपलोड करून घ्यायचे, फाईल अपलोड सक्सेसफुली आलं आहे, क्लोज करायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा ID प्रूफ म्हणून अगोदर जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल त्या ठिकाणी पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड, तर या ठिकाणी ID प्रूफ मी सिलेक्ट करून घेतो आणि पॅन कार्ड अपलोड करून घेतो। पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती आलं पाहिजे। किमान 100 KB ते 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता, तर याला क्लोज करायचं आहे। नंतर खाली यायचं आहे तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे। या ठिकाणी ड्रॉपवरती क्लिक करा, तुमचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे। या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं, व्यवस्थित अपलोड फाईल सक्सेसफुली आल्यानंतरच तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड होतील, याला क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता
अशा प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आता अपलोड झालेले, सर्व व्ह्यू करून घ्यायचे, तरच तुमचा फॉर्म समोर जाईल. खाली यायचं, सर्व डॉक्युमेंट्स व्ह्यू करून बघायचे, व्ह्यू केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होतो. खाली डिक्लेरेशन दिले त्यावरती टिक करत चला. सर्व डॉक्युमेंट्स व्ह्यू केल्यानंतर सर्व डिक्लेरेशनला टिक करा. व्यवस्थित डिक्लेरेशन वाचून घ्यायचे, टिक करत घ्यायचे. एकही डिक्लेरेशन सोडायचं नाही, सर्व बॉक्सला टिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक करून हा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आता आपल्याला फॉर्मचा तुमचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू घेताना लक्षात ठेवा, सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेक करायची. चेक केल्यानंतरच तुम्हाला समोर जायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित तुम्ही भरली का, कुठेही चूक वगैरे जर झाली असेल तर तुम्ही बॅक येऊ शकता आणि तुमचा फॉर्म आता दुरुस्तसुद्धा करू शकता. तर ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यानंतर जर चुकला असेल तर बॅक मागे जावरती क्लिक करा, नसेल तर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी क्रेडिट कार्ड, EMI, नेट बँकिंग, UPI, QR कशानेही पेमेंट करू शकता. तर आपण या ठिकाणी QR कोडने पेमेंट करू शकतो. नंतर तुमचं जेवढं पेमेंट असेल तेवढं पेमेंट दाखवेल. सिलेक्ट युअर QR सिलेक्ट करायचं आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये फोनपेला स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक प्रिंट येईल किंवा लॉगआउट झालं तर परत लॉग इन करा. ही प्रिंट Ctrl+P दाबून या ठिकाणी तुम्ही काढून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचे. येईन जय महाराष्ट्र.